काकोड येथील भाऊराव कौलकार आणि मनोहर कौलकार यांच्या शेतातील ज्वारीचे पीक पावसामुळे, हवेमुळे तसेच डुकरांमुळे पूर्णतः नष्ट म्हणजे झोपले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा नैसर्गिक आपत्तीमुळे फस्त झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी दशा शेतकऱ्यांची झालेली आहे. तोंडाशी घास आलेल्या ज्वारीच्या पिकाचे नुकसान महसूल व कृषी विभागाने तसेच फॉरेस्ट क्रीडा विभागाने शेतकऱ्याची शेतातील ज्वारीच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्याला मिळेल अशी मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. महसूल विभागाला कळविल्यानंतरही शेतकऱ्यांचा वाली कोणी राहिला नाही असं निर्देशनात येत असून शेतकऱ्यांनी नेमके कुठे दाद मागावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. या वर्षी भरपूर प्रमाणात पावसाळा असल्यामुळे पिकाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच कपाशीवर गोंधळी येण्याची शक्यता जास्त आहे असे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने बोंडअळीचे नियंत्रण कसे करता येईल व बोंडअळी कशी थांबेल याचे पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्णतः खचलेला शेतकरी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. तरी कृषी व महसूल विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी काकोड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.